आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण तुका म्हणून सांगते वहिनी, बाकी सगळ्यांपेक्षा ना आपण 4 पावसाळे जास्त बघितले, त्यामुळे कधी कोणाचा कसा चुकता हे आपला कळत नको. माझं चुकलंच भाऊ. असं अडून अडून का बोलताय? जे बोलायचंय ते तोंडावर बोला ना. ठीक आहे, तू म्हणतस ना, मग तोंडावरच बोलताय. होच तुझा स्वभाव. माझा तच खरा करूच्या तुझ्या ह्या स्वभावामुळे ना तू सख्या भावाच्या आयुष्याचा वाटोळा करून टाकलास. चिरला का ना? भाऊ, त्यावेळेला आम्ही तुमचं ऐकायला पाहिजे होत. बरोबर आहे तुमचं. मी कायम बरोबरच असते वहिनी, पण आमच्या शब्दात कोण किंमत देता. मी सांगा होतय की पैसे देऊन ह्या गौरवाक नोकरी लावूया म्हणा, पण तेव्हा ह्या गिरीजा आडव्या येईला आणि होणाऱ्या कामाची वाट लावून टाकल्या. नेहमी ना ह्या गिरीजा स्वतःचा खरा करता, पण त्याचा फायदा काय? असा बघा ना, पोरगो वाया गेलो वाया गेलो. हा, मीच वचक ठेवायला पाहिजे होता. तुमका जमला असता का? नाही वैरी, कसा तुमच्या घरातलो प्रत्येक निर्णय तुमचा पोरग्या ह्या गिरीजा घेता. हैसरत तर चुकला ना तुमचा, पण आपण तरी काय सांगायचं ना. पण खरं सांगा तुमका, तुम्ही ना ह्या घरावरती असो होल ठेव खो होत. जाऊ दे, मी तरी माझो घसो कशा फुडत. माझ्या तरी शब्दात ह्या घरात खै किंमत. बाय गिरिजा, तुका हात जोडून विनंती करत, आता तरी ह्या घराची वाट लावणं थांबव. अंबो, गौरवा बाळा, अशी स्वतःची वाट लावून घेऊ नको रे, तुझी काळजी वाटता माका. हे बघ, तुका काही लागला ना तरी बिंदास माका फोन कर. तुझो काका अजून जिवंत आशिरला का ना? पण असं वेड्यासारखं वागा नको, आणि शक्यतो बाकीच्यांवरती विश्वास नाही ठेवशीत ना तरच बरा होईल. चिरला का ना? येत आहे. मी फेल झालो. मी फेल झालो आहे. गौरव परीक्षेत नापास झालो, फिरला का ना? गौरव बाळा, जास्त वाईट वाटण घेऊ नको. आता कोणाकोणाच्या नशिबात लिल्लालाच नसताना तो पोलीस ऑफिसर होणार, त्याका तू तरी काय करशील? त्या रवळनाथात स्मरण सांग गिरजाबाय, तू त्याच्यावर परीक्षेसाठी जबरदस्ती केलंच नाही म्हणा. सांग
माका सांगितलं असतंस मी पैसे भरले असते. आज माझं रोहन आणि माझं गौरव हे दोघे पोलीस ऑफिसर झाले असते. आणि आता बघलास ना तुम्ही, प्रत्येक वेळा गिरिजाचा ऐकल्यानंतर ह्या असा होता. मी फेल झालो आहे. आई मला माहितीये तू माझ्यावर चिडली आहेस, पण माझा राग अन्नावर काढणं कितपत योग्य आहे. खा. आई तूच शिकवलंयस ना, काही झालं कितीही राग आला तरी राग अन्नावर काढायचा नाही, त्याने अन्नाचा अपमान होतो. आई तुला वाटतं ना मी चुकले, मम्मी तुला सॉरी म्हणते, पण प्लीज असं अन्न टाकू नकोस का. आई खरंच सॉरी. तुझ्यामुळे असा दिवस कधी बघावं लागेल असं वाटलं नव्हतं मला बाय. नेहमी तत्व महत्वाची नसतात, कधी कधी माणूस पण महत्वाचा असतो. गौरवची काय अवस्था झाली आहे बघतेस ना. हो आई मला माहितीये गौरव खचलाय, पण तू बघ तो पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहील आणि त्याच्या स्वप्नांच्या दिशेने भरारी घेईल. तुला खरंच असं वाटतं गौरव हे करू शकेल असं खरंच तुला वाटत? नाही म्हणत